सातारा जिल्ह्यात 17 जुलै ते 27 जुलै या दरम्यान 10 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र या लॉकडाऊनचा सामान्य नागरिकांनी जणू धसकाच घेतला आहे की काय, अशी स्थिती आज सातारा शहरात पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी नागरिकांनी गरजेच्या वस्तू घेण्यासाठी गर्दी केली होती. भाजी मंडई बंद असल्याने रस्त्यावर भाजी बाजार भरलेला पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः विसर पडलेला दृश्यांमधून दिसत आहे. सातारा जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता हा लॉकडाऊन करण्यात आला असला तरी नागरिक अशा पद्धतीने बाहेर पडल्यामुळे याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. सातारा शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असतानाच काल साताऱ्यातील जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामध्ये सातारा हा 10 दिवसासाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला असून सातारा शहरात 17 तारखेपासून लॉकडाऊन सुरू करण्याचा विचार त्यांनी केलेला आहे. याचबरोबर सातारा शहरामध्ये 17 तारखेला लॉकडाऊन असल्यामुळे या 2 दिवसात सातारा शहरात गर्दी आज पाहायला मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोक येथे मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले आहेत. त्याचबरोबर सातारा शहरामध्ये 2-व्हीलरवर एकच माणूस आणि 4-व्हीलरमध्ये 2 माणसं असा नियम असल्यामुळे एका घरातील एका माणसा 4 जणांना जर बाहेर पडायचं असेल तर कमीत कमी 4 2-व्हीलर येथे बाहेर येत असल्यामुळे वाहतूक पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. त्याचबरोबर सातारा शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या ठिकाणी म्हणजे किराणा माल असो, मच्छी मार्केट असो किंवा मटन मार्केट असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भल्याच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायस मिळत आहेत. सातारा शहरामध्ये 17 ते 27 तारखेपर्यंत लॉकडाऊन जाहीर असल्यामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात बाहेर आलेली आहे. हा जो 10 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे, या 10 दिवसाच्या लॉकडाऊनचा सातारकरांना फायदा होणार का, हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.